नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी केन मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारे चाळीस महत्वाचे प्रश्न बघणार आहोत या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत नऊ सहा पाच की चार तुम्हाला जर का या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक चीनची भिंत बनवायला किती वेळ लागला होता तर विद्यार्थी मित्रांनो चीनची भिंत म्हणजे सात आश्चर्यांपैकी एक या भिंतीला बनवायला एकूण दोन हजार वर्ष लागले होते ऑप्शन सी चला प्रश्न क्रमांक दोन कडे हो वळूया महत्वाचा प्रश्न आहे लिहून घ्या खालीलपैकी कोणते राष्ट्र हे, हे ब्रिक्सचे सदस्य नाही आहे ब्रिक्स ब्रिक्सचे सदस्य नाही आहेत तर बघा ब्रिटन हे ब्रिक्सचे सदस्य नाही आहेत ब्रिक्समध्ये एकूण पाच देश आहेत बघा ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका एकूण असे पाच देश आहेत ज्याच्यामध्ये ब्रिटनचा समावेश नाही आहे प्रश्न क्रमांक तीन बघा काय दिला आहे नगरपालिकेत किती सदस्य संख्या असते नगरपालिकेत महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा नगरपालिकेमध्ये सतरा ते पासष्ट एवढी सदस्य संख्या असते प्रश्न क्रमांक चार अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला कुठे आहे अजिंक्यतारा अजिंक्य तारा म्हटलं की ऑप्शन सी सातारा ठीक आहे सातारा जिल्ह्यात आहे अजिंक्य तारा प्रश्न क्रमांक पाच बघा काय आहे पानिपत या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत पानिपत तर बघा पानिपत या साहित्य कृतीचे लेखक आहेत ऑप्शन बी विश्वास पाटील ऑप्शन बी विश्वास पाटील ठीक आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली प्रकाशित झालेलं पानिपत या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत विश्वास पाटील बघा प्रश्न क्रमांक सहा काय दिले उडानपरी या नावाने कोणत्या खेळाडूला ओळखले जाते उडानपरी तर बघा या धावपट्टू आहेत साताऱ्याच्या तर त्यांचं नाव आहे ललिता बाबरा ऑप्शन सी ललिता बाबर साताऱ्याच्या आहेत धावपट्टू ज्यांना उडानपरी या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक सात बघा काय दिले जागतिक ज्ञान दिवस हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक ज्ञान दिवस तर बघा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चौदा एप्रिलला जागतिक ज्ञान दिवस म्हणजे वर्ल्ड नॉलेज डे सेलेब्रेट म्हणजे साजरा केला जातो प्रश्न क्रमांक आठ बघा काय दिलं आहे कर्कवृत्त हे भारताच्या किती राज्यातून जाते बघा अगदीच महत्त्वाचा प्रश्न आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कर्कवृत्त म्हटलं की एकूण आठ राज्यातून जातं आठ राज्यातून कोणते कोणते राज्य आहेत तर ते आहे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम लिहून घ्या कर्कवृत्त्यावर एक प्रश्न असतं एकूण आठ राज्यातून जातं आणि इथे राज्य तुम्ही सगळे बघू शकता ते आठ राज्य चला प्रश्न क्रमांक नऊ कडे वळूया बघा पुढचा प्रश्न काय खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय वापरून संख्यामाळा पूर्ण करा बघा ही संख्यामाळा आपल्याला इथे पूर्ण करा पूर्ण करायची आहे अगदी सोपा प्रश्न आहे बघा दोन दोनचा फरक आहे इथे प्रत्येक संख्येमध्ये दोन दोनचा फरक आहे मग यानंतर काय येणार पंधरा बरोबर आहे सोपाच प्रश्न आहे ऑप्शन सी बघा प्रश्न क्रमांक दहा काय बघा झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत बघा सांगा बघू सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आपल्या तोंडपाठ पाहिजे मुख्यमंत्री आणि राज्यपाल तर झारखंडचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन हा हेमंत सोरेन आणि रमेश बैस ठीक आहे रमेश बैस हे राज्यपाल आहेत ना झारखंडचे प्रश्न क्रमांक अकरा बघा काय आहे खालीलपैकी कोणता पदार्थ हा विद्युत वाहक आहे सांगा बघूया चारपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे तर बघा ऑप्शन सी ग्रॅफाईट ठीक आहे जो की एक विद्युत वाहक आहे प्रश्न क्रमांक बारा बघा काय दिलं आहे स्टोवमधील इंधन हे बर्नरपर्यंत कसे पोहोचते स्टोवमधील इंधन तर बघा ते हवेच्या दाबामुळे पंप केल्यानंतर हवेच्या दाबामुळे स्टोवमधील इंधन हे बर्नरपर्यंत पोहोचते प्रश्न क्रमांक तेरा मोटार गाडीतील रेडिएटरचे काम कोणते असते बघा फोटोमध्ये तुम्ही हे रेडिएटर बघू शकता त्या रेडिएटरचे काम काय असते तुम्हाला माहिती आहे का तर बघा या रेडिएटरचे काम असते इंजिन थंड करण्याचं ऑप्शन सी काय काम असतं इंजिन थंड करण्याचं प्रश्न क्रमांक चौदा बघा काय दिलंय समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात अगदीच महत्त्वाचा प्रश्न आहे बघा समुद्रातील सुनामी लाटा सुनामी लाटा तर बघा ऑप्शन सी पाण्यात भूकंप होतात ना पाण्यातील भूकंपामुळे सुनामी लाटा निर्माण होतात प्रश्न क्रमांक पंधरा बघा काय दिलं आहे मेक इन इंडिया लोगोचे चिन्ह काय आहे मेक इन इंडिया लोगोचे चिन्ह तर बघा मेक इन इंडिया लोगोचे चिन्ह आहे सिंह बरोबर ना ऑप्शन डी सिंह बघा सोळावा प्रश्न काय दिलाय बघा मन मे हे विश्वास।, विश्वास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सांगा बघू मन मे हे विश्वास दोन हजार सोळा साली प्रकाशित झालेलं मन मे हे विश्वास या पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास नांगरे पाटील ऑप्शन बी प्रश्न क्रमांक सतरा बघा काय दिलंय का राज्याच्या पोलीस प्रमुखाला काय म्हणतात राज्याच्या पोलीस प्रमुखाला काय म्हणतात तर पोलीस महासंचालक म्हणतात हा राज्याच्या पोलीस प्रमुखाला पोलीस महासंचालक म्हणतात पोलीस महासंचालक म्हणजे काय डी जी पी डी जी पीचं फुल फॉर्म काय डायरेक्टर जनरल पोलीस आणि कोण आहेत महाराष्ट्राचे डी जी पी तर ते आहेत संजय पांडे ठीक आहे पोलीस प्रमुख राज्याचं पोलीस महासंचालक म्हणतात संजय पांडे आहे ते डी जी पी महाराष्ट्राचे प्रश्न क्रमांक अठराकडे वळूया खाईलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तान या देशाला लागू नाही बघा महत्त्वाचा प्रश्न आहे सांगा बघू कोणत्या राज्याची सीमा तो तर बघा हरियाणाची सीमा पाकिस्तानला स्पर्श करत नाही तर पंजाब गुजरात आणि राजस्थानची सीमा पाकिस्तानला स्पर्श करते प्रश्न क्रमांक एकोणीस बघा काय दिलं आहे केंद्राच्या अर्थसंकल्पाला कायदेशीर रूप देण्याचे काम कोण करतं सांगा बघू केंद्राच्या अर्थसंकल्पाला कायदेशीर रूप देण्याचे कार काम कोण करतं तर बघा ऑप्शन बी लोकसभा करत्या ऑप्शन बी लोकसभा करते, करते। प्रश्न क्रमांक वीस कडे वळूया स्पेस एक्स कंपनीचे संस्थापक कोण आहेत स्पेसएक्स ठीक आहे स्पेसएक्स तर बघा खूप मोठी आणि महत्वाची कंपनी आहे स्पेसएक्स तर या कंपनीचे संस्थापक आहेत इलॉन मास्क ऑप्शन सी बघा प्रश्न क्रमांक एकवीस बघा काय दिलं जर डी डब्ल्यू ई पी डीप बरोबर तीस तर मून म्हणजे किती तर बघा जर नीट बघितलं तर इथे टोटल केले डी ई पी पी डी ई ई पी यांचे टोटल केले तसंच आपल्याला मूनची पण टोटल करायचं आहे तर एम काय आहे तर एम बघू शकता तेरा आहे नंतर काय आहे ओ ओ किती आहे पंधरा परत काय आहे ओ म्हणजे पंधरा अधिक एन किती आहे चौदा तर बघा पंधरा दुणे तीस पंधरा दु तीस प्लस चौदा अधिक तेरा किती येईल ऑप्शन बी सत्तावन्न कळलं का कसं आलं नसेल कळलं तर मला सांगा मी परत एकदा एक्सप्लेन करेन क्रमांक संख्या, संख्या प्रश्न क्रमांक बावीस कडे वळूया खाईलपैकी कोणती संख्या इतर संख्यांसारखी नाही बघा हा पण सोपा प्रश्न आहे तर बघा सर्व इथे विषम संख्या आहेत एकशे बेचाळीस सोडलं तर सर्वच विषम संख्या आहे ऑप्शन बी जी की समसंख्या आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा पुणे करार कोणत्या साली झाला होता पुणे करार किंवा एरवाडा करार देखील म्हटलं जातं तर का पुणे करार हे चोवीस सप्टेंबरला ठीक आहे चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला ला झाला होता पुणे करार ठीक आहे कोणाकोणाच्या झाला होता तर महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्या दरम्यान झाला होता पुणे करार किंवा एरवाडा करार ठीक आहे एकोणीसशे बत्तीस प्रश्न क्रमांक चोवीस कडे वळूया उत्तर प्रदेशातील सारनाथ कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर प्रदेशमधील सारनाथ तर बघा बौद्ध स्तूपा बौद्ध स्तूपेसाठी प्रसिद्ध आहे सारनाथ म्हटलं की वाराणसी जिल्ह्यामध्ये आहे जे की बौद्ध स्तूपेसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पंचवीस कडे वळूया भारतातील पहिला कागद कारखाना टिंबटिंब राज्यात उभारला गेला सांगा बघू पहिला कागद कारखाना तर तो, तो उभारला गेला होता पश्चिम बंगाल या राज्यामध्ये प्रश्न क्रमांक सव्वीस कडे वळूया भारतात पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली महत्वाचा प्रश्न आहे पुरातत्व विभागाची स्थापना केली होती लॉर्ड कर्जन्या नसेल माहिती ते लिहून घ्या पुरातत्व विभागाची स्थापना केली लॉर्ड कर्जनने प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा काय दिलंय पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला सांगा बघू पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला ऑप्शन बी दादाबाई नॉवरोजी यांनी एकोणीसशे एकला कधी लिहिला एकोणीसशे एकला कोणी लिहिला दादाबाई नॉवरोजी यांनी प्रश्न क्रमांक अठ्ठावीसकडे वळूया आनंद मठ या कादंबरीचे लेखक कोण आहेत आनंद मठ आनंद मठ तर बघा आनंद मठ या कादंबरीचे लेखक का आहेत ऑप्शन सी बंकिमचंद्र चॅटर्जी अठराशे ब्याऐंशीला प्रकाशित झालेलं आनंद मठ या कादंबरीचे लेखक का आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा काय दिलं आहे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण आहेत बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक तर ते आहेत ऑप्शन ए e, पंडित मदन मोहन मालवीय हा महत्वाचा प्रश्न आहे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक आहेत पंडित मदन मोहन मालवीय प्रश्न क्रमांक तीसकडे वळूया हरित क्रांती कार्यक्रमाची सुरुवात टिंब टिंब साली झाली हरित क्रांती कार्यक्रमाची सुरुवात तर बघा एकोणीसशे पासष्टला झाली होती एकोणीसशे पासष्टला झाली होती ठीक आहे आणि हरित क्रांती कार्यक्रमाचं नेतृत्व कोणी केलं होतं तर एम एस स्वामीनाथन यांनी एक या एकोणीसशे पासष्टला झालेली या कार्यक्रमाची सुरुवात आणि नेतृत्व केलं होतं एम एस स्वामीनाथन यांनी चला प्रश्न क्रमांक एकतीसकडे वळूया एकोणीसशे चोपन्न साली कोणत्या देशांमध्ये झालेल्या करारात पंचशील तत्वाचा स्वीकार करण्यात आला सांगा बघू कोणत्या करारात पंचशील तत्वांचा स्वीकार करण्यात आला तर बघा ऑप्शन सी भारत चीन ठीक आहे या देशांमध्ये झालेल्या करारात पंचशील तत्वांचा स्वीकार करण्यात आला होता प्रश्न क्रमांक बत्तीस बालहत्या प्रतिबंध गृह कोणी सुरू केले महत्वाचा प्रश्न लिहून घ्या बालहत्या प्रतिबंध गृहाची आ, कोणी सुरू केलं होतं तर ऑप्शन बी महात्मा फुले ऑप्शन बी बघा प्रश्न क्रमांक तेहतीस बघा काय दिलं खालीलपैकी कोणती ट्रेन ही भारतातील बारा राज्यातून जाते सांगा बघू अशी कोणती ट्रेन आहे या चारपैकी जी भारतातील बारा राज्यातून जाते तर बघा ती आहे हिमसागर एक्सप्रेस हा की जम्मू काश्मीरमधील कटरा येथून तामिळनाडूच्या कन्याकुमारी या दोन स्टेशन दरम्यान धावते जी की बारा राज्यातून जाते प्रश्न क्रमांक चौतीस बघा काय दिले आतापर्यंत भारताने पाकिस्तान या देशाला किती वेळा युद्धामध्ये हरवले आहे सांगा बघू तर बघा भारताने सर्वात प्रथम एकोणीसशे एकोणीसशे ला नंतर बघा एकोणीसशे एकाहत्तरला ला आणि नंतर एकोणीसशे नव्याण्णव ला ठीक आहे असं एकूण चार वेळा भारताने पाकिस्तानला युद्धामध्ये हरवलं आहे प्रश्न क्रमांक पस्तीस बघा काय दिले अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे म्हटलं की निशाणे बाजी म्हणजे काय शूटिंग ऑप्शन सी या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक कडे वळूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नायक हे पाक्षिक कोणाच्या सहकार्याने सुरू केले नायक तर बघा ऑप्शन सी राजश्री शाहू महाराज यांच्या सहकार्याने बाबासाहेब आंबेडकरांनी नायक हे पाक्षिक सुरू केले होते प्रश्न क्रमांक सदतीस बघा काय दिले एकोणीसशे वीस साली माणगाव येथे भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले सांगा बघू अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष स्थान माणगाव येथे भरलेल्या तर बघा ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच भूषवले होते चला प्रश्न क्रमांक अडतीस कडे वळूया सीबीएसई बरोबर बी ए आर डी तर एन सी ए आर डी म्हण बरोबर काय येईल तर बघा तुम्ही तुम्हाला मी अगोदरच सांगितले असे जे प्रश्न असतात त्यांच्यामध्ये पॅटर्न शोधायचं पहिल्या पहिल्या लेटरमध्ये पॅटर्न शोधायचं बघा पॅटर्न शोधा तुम्हाला उत्तर भेटून जाईल इथे बघा नीट बघितलं तर इथे वजा एक वजा एक वजा एक वजा एक आहे ठीक आहे म्हणून तुम्हाला तसंच एन सी आर टीचं पण तुम्हाला वजा एक वजा एक वजा एक वजा एक करायचं आहे तुम्हाला उत्तर भेटून जाईल ऑप्शन बी एम बी डी क्यू एस ऑप्शन बी इथे उत्तर भेटून जाईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा काय दिलं आहे महाराष्ट्राची मार्टिन ल्युथर कोणाला म्हणतात मार्टिन ल्युथर महाराष्ट्राचे तर ते आहेत महात्मा फुल्या मार्टिन ल्युथर नसेल माहिती लिहून घ्या महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोण महात्मा फुले चला आजचा शेवटचा प्रश्न काय बघा धरमतरची रोह्याची राजपूरची व बनकोटची खाडी टिंबटिंब जिल्ह्यात आढळतात सांगा बघू कुठे आढळतात या चार खाड्या तर त्या आहेत रायगडमध्ये ऑप्शन सी कुठे आहेत रायगड जिल्ह्यामध्ये ठीक आहे तर बघा चाळीस महत्वाचे प्रश्न बघितले या चाळीस पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबत बघा अजूनपर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली असल्या लाल बटनवर क्लिक करून लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबत बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम भेटून जातील आपलं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे रोहित मैत्रा अकॅडमी हा देखील लगेच जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया जी के इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद